सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चैनल, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा। रामकृष्ण मोरे महाविद्यालयात माजी विद्यार्थी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महाविद्यालयात फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। विद्यार्थ्यांकडून फ्रेंडशिप डेला धागा बांधून घेताना विद्यार्थ्यांना खऱ्या मैत्रीची आठवण होते, परंतु त्यासोबत विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना विश्वासाचे बंधन द्यावे असे आवाहन प्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेता विजय कदम यांनी विद्यार्थ्यांना केले। आकुर्डी येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सव सांगता समारंभाच्या निमित्ताने आणि माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाशी संपर्क वाढावा आणि जुन्या आठवणींना उजाळा देता यावा यासाठी प्राध्यापक रामकृष्ण मोरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माजी विद्यार्थी मेळावा मंगळवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। विद्यार्थ्यांनी ध्येय बाळगणे गरजेचे आहे, ते गाठण्यासाठी विद्यार्थ्यांची शिक्षक मशागत करत असतात। प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठ्या पडद्यावर कार्यरत आहेत, हा या महाविद्यालयाचा खरा गुण आहे। महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अडचणीत आजी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी निधी संकलित करत आहेत, ही कौतुकाची गोष्ट आहे असे मत विजय कदम यांनी व्यक्त केले। प्राध्यापक डॉक्टर एम जी चासकर म्हणाले, महाविद्यालयाने विविध नवे नवे कोर्स सुरू केले आहेत, संशोधनासाठी आणखी प्रयत्न केला जाणार आहे। महाविद्यालयाने स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स सुरू केले असून परीक्षेत एक गुण कमी पडला तरी चालेल, परंतु विद्यार्थी कुशल झाला पाहिजे हे महाविद्यालयाचे धोरण आहे। प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकले असून आज मोठ्या मोठ्या पडद्यावर काम करत आहेत। माझे विद्यार्थी मेळावा घेणारे पुणे जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय आहे। तुमचं कर्तृत्व ओरडलं पाहिजे, असं ओरडून काही फायदा नसतो। आणि चांगलं कर्तृत्व दाखवायला तुम्हाला आता एक अतिशय चांगला दिवस 2018 मध्ये येणार आहे, व्हॅलेंटाईन डे, त्या दिवशी बघा काय करायचं। मला वाटतं की हे सगळे माजी विद्यार्थी सुद्धा माझ्या मताशी सहमत होतील की त्यांच्या वेळेला व्हॅलेंटाईन डे इतक्या प्रेमात साजरा झाला नव्हता जो हल्ली होतो। खरंच तुम्हा या तरुणाईचा प्राचार्यांपासून प्राध्यापकांपासून आम्हाला सगळ्यांना सेवा वाटतो की काय सुरेख तुम्ही साजरा करता। तो 25 वर्षापूर्वी किंवा 25 वर्ष झाली किंवा पहिल्या वर्षी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता, मला असं वाटतं की त्यांच्या वेळेला या सगळ्या सवलती नव्हत्या, सुविधा नव्हता, पण त्यांच्यासमोर काहीतरी ध्येय होती आणि ती ध्येय गाठण्यासाठी, त्याची मशागत करण्यासाठी प्राध्यापक होते, प्राचार्य होते आणि त्याच वेळेला पुणे जिल्हा शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी होते की ज्यांनी कुठेतरी एक खुणगाठ बांधली होती की आपल्याला काहीतरी घडवायचं आहे। आणि खरंच तुमच्या एका माजी विद्यार्थ्यांनी आताच इतकं मगाशी सुरेख बोलला, त्याच्या वक्तव्यातून दिसत होतं की त्याच्यावर संस्कार करणारी, त्याच्यावरती कोंदण, सुरेख कोंदणात बसवण्यासाठी त्याच्यावरती घाव घालणारे सगळे प्राध्यापक आणि प्राचार्य याच महाविद्यालयाचे आहेत।